विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा इंग्रजीचा पेपर द्वितीय सत्र परीक्षेत येऊ शकणारा त्या प्रश्नांचे स्वरूप पाहून आपण आणि त्यांची उत्तरे शोधूया. ठीक आहे, चला तर जास्त वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर याला आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तर क्वेश्चन नंबर 1A काय म्हणतोय, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. तर त्यांना तुम्हाला शब्दांमध्ये लिहायचं आहे. 18 त्याची स्पेलिंग माहीत आहे, EIGHTEE. 69 म्हणजेच 60 आणि 9 लिहायचं. 100 HUNDRED 100. 27 म्हणजे 20 आणि 7. 85 आणि 5 अशा पद्धतीने त्यांचे वर्ड्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर काय म्हणतोय, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन नंबर्स. आता काय करायचं आहे, तेच जे अंक आहेत ते वर्ड्समध्ये लिहिले आहेत त्यांना नंबर्समध्ये लिहायचं आहे. 62 असे लिहायचे, 30 असं लिहायचं, 51 असं लिहायचं आणि 92 असं लिहायचं आणि 80 अशा पद्धतीने लिहायचं. त्यानंतर काय म्हणतो, राईट द अपोजिट वर्ड्स, विरोधातील शब्द लिहा. पहिला आहे अप, त्याचा विरोधातील शब्द होतो डाऊन. दुसरा आहे स्लो, त्याचा होतो फास्ट. तिसरा आहे ब्लॅक, त्याचा अपोजिट वर्ड होतो व्हाईट. चौथा यस, त्याचा अपोजिट वर्ड होतो नो. त्यानंतर काय म्हणतोय, राईट द सायनोनिम्स ऑफ. तर या ठिकाणी ते सायनोनिम्स नाही आहेत, ते अँटोनिम्स आहेत. चुकीनं ते सायनोनिम्स म्हणून विचारलेले आहेत. पहिला आहे कम्प्लीट, तर त्याचा अँटोनिम्स होतो म्हणजे विरुद्धातील शब्द होतो अनकम्प्लीट. ठीक आहे, किंवा इनकम्प्लीट. आणि दुसरा आहे अगली, तर अगलीचा अँटोनिम किंवा विरुद्धातील शब्द होतो ब्युटिफुल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतो, राईट द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स लिहा यांचे तुमच्या शब्दामध्ये कोणतेही, जसं पास पास, तर आपण त्याचे काय लिहू, पासचं ह्या जसं आपण पासचं लिहू मास MASS. लाँग, त्याचा लिहू आपण सॉन्ग SONG. कोल्ड, त्याचा लिहू आपण बोल्ड BOLD. ट्रीचं लिहू आपण फ्री FRII. कॉलचा लिहू आपण टॉल. तर अशा पद्धतीने आपण त्यांचे रायमिंग वर्ड्स लिहू शकतो. त्यानंतर काय विचारलेलं आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. काय म्हणतोय, हु इज युअर बेस्ट फ्रेंड इन युअर कॉलनी. तुमच्या कॉलनीमधले तुमचा बेस्ट फ्रेंड कोणता आहे. कोणतंही एक नाव तुमच्या मित्राचे लिहू शकता, जसं मी या ठिकाणी लिहिलं अमन. ठीक आहे, दुसरा, व्हॉट इज युअर हॉबी, तुमचा आवडता छंद कोणता. तर तुम्ही कोणताही लिहू शकता, जसं मी लिहिलं या ठिकाणी प्लेइंग क्रिकेट. तिसरा, राईट डाऊन द टू नेम्स ऑफ युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. तुमच्या ब्रदर्स किंवा सिस्टर्सची दोन नावं लिहा. कोणतेही दोन नावं तुमच्या ब्रदर्स किंवा सिस्टर्सची, जसं मी या ठिकाणी लिहिलं अमोल अँड किशोर. ठीक आहे, त्यानंतर चौथा बघा, राईट डाऊन द टू नेम्स ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सचे दोन नावं लिहा. कोणतेही दोन नावं, जसं मी लिहिलं काऊ हॉर्स. विच इज युअर फेवरेट फ्रूट, तुमचं आवडतं फळ कोणतं. जसं मी या ठिकाणी लिहिलं ॲपल ALPLE ॲपल. तर अशा पद्धतीने तुम्ही यांची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर काय म्हणतोय बघा, हां, मेक सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग वर्ड्स. दिलेल्या शब्दांचा वापर करायचा आहे आणि त्यांच्यापासून वाक्य बनवायचे आहेत. जसं होमवर्क, तर आपण काय लिहू, आय कम्प्लिटेड माय होमवर्क. दुसरा होम, आय लाईक माय होम असं लिहू शकतो आपण. स्कूल, आय गो टू स्कूल. आणि चौथा आहे हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्या दिलेल्या शब्दांपासून वाक्य बनवू शकता. त्यानंतर काय म्हणतोय, राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 प्लॅनेट्स. काय म्हणतोय, कोणत्याही 5 प्लॅनेट्सची नावे लिहा आपल्या सोलर सिस्टीममधले, सूर्यमालेमधील 5 प्लॅनेट्स. जसं आपण त्याच्यामध्ये लिहू, एक आहे त्याच्यामध्ये मार्स, त्याच्यानंतर एक आहे जुपिटर, त्यामध्ये एक आहे पुन्हा मर्क्युरी, एक आहे व्हेनस, पुन्हा आहेत अजून सॅटर्न आहे त्याच्यामध्ये, युरेनस आहे, नेपच्यून आहे. पण 5 नावं लिहायची आपल्याला, तर आपण ही 5 नावं लिहू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न विचारला याच्यामध्ये, राईट डाऊन एनी 5 पेअर्स ऑफ वन अँड मेनी, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, म्हणजे सिंग्युलर अँड प्ल्युरल. ठीक आहे, जसं आपण 5 लिहू जोड्या, कशा, पहिला बॉय बॉईज, पेन पेन्स, हाऊस हाऊसेस, कार कार्स, आणि एक शेवटचं लिहू शकतो आपण या ठिकाणी, पुन्हा एखादं लिहू शकतो आपण ग्लास ग्लासेस. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण वन अँड मेनी अशा 5 पेयर्स लिहू शकतो. यामध्ये मग तुम्हाला 10 मार्काची ओरल विचारलेली आहे, तुमच्या फेवरेट फूडबद्दल सांगा, त्यानंतर ऑनलाईन स्कूल आणि ऑफलाईन स्कूलमध्ये काय फरक आहे ते सांगा, अशा पद्धतीने तुम्ही ओरल देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वर्ग
पाचवी म्हणजे इयत्ता पाचवीचा इंग्रजीचा द्वितीय सत्र परीक्षेचा येऊ शकणारा पेपर आणि त्याची उत्तरे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा, आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून घ्या, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना माझं हे चॅनल आपण काय करा, सजेस्ट करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे सर्व सराव पेपर इंग्लिशचं ग्रामर आपल्याला मिळत राहील. चला तर मी आपल्या दरजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.